विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22 कलाकारांनो तयारीला लागा. विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24-25-26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. विटा येथे धमाक्यात साजरा होणार विटा फेस्टिवल. विटानगरीचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त येथील श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्सच्या वतीने विटा फेस्टिवलचे धमाकेदार आयोजन करण्यात आले आहे. विटा फेस्टिवल या भव्य दिव्य दर्जेदार सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नितीन गवळी यांनी दिली. येथील शाळा नंबर 2 पटांगणावर 24-26 एप्रिल या 3 दिवशी रोज सायंकाळी 4-10 या वेळेत विविध स्पर्धा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 4 12 वर्षाखालील लहान गट व 13 वर्षापुढील मोठा गट अशा 2 गटात रेकॉर्ड डान्स स्पर्धा होतील. पहिल्या 3 क्रमांकांना ट्रॉफी व सन्मानपत्र असे पारितोषिक देण्यात येईल. रविवारी सायंकाळी 7 फॅशन शो होईल. सोमवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 4 12 वर्षाखालील लहान गट व 13 वर्षापुढील मोठा गट अशा 2 गटात गायन स्पर्धा होतील. तर सायंकाळी 7 लघुनाटिका स्पर्धा होतील. या स्पर्धेतील पहिल्या 3 क्रमांकांना सन्मानपत्र ट्रॉफी अशी पारितोषिक देण्यात येतील. मंगळवार दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी 4 नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम होईल. प्रथम क्रमांकासाठी मुक्ताई ज्वेलर्स यांच्या सौजन्याने वॉशिंग मशीन व पैठणी. द्वितीय क्रमांकासाठी शांताराम कांबळे यांच्या सौजन्याने फ्रीज व पैठणी. तृतीय क्रमांकासाठी मोर्या फर्निचर मॉल यांच्या सौजन्याने सोफा सेट व पैठणी. चतुर्थ क्रमांकासाठी काव्या लेडीज वेअर यांच्या सौजन्याने मायक्रो ओव्हन व पैठणी. तर मिक्सर, सोन्याची नथ, चांदीची आंगडी अशी अनेक 100 लकी ड्रॉप भेटवस्तू होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी देण्यात येतील. याच दिवशी सायंकाळी 6 मिस्टर विटा, मिस विटा आणि मिसेस विटा ही नाविन्यपूर्ण स्पर्धा होईल. आणि समारोपावेळी विटा शहरातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे नितीन गवळी यांनी सांगितले.